सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। निवडणूक प्रचारात माझ्यावर जरूर टीका करा, मात्र टीका करताना तारतम्य ठेवा असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी विरोधकांना केलंय। पडेल व फणसगाव येथील जाहीर सभेत ते बोलत होते। पाहूयात काय म्हणाले विनायक राऊत। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृह स्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं। तर त्या निमित्ताने काल पडेल मध्ये माझा उल्लेख हमाल म्हणून केला। मला आवडला हमाल म्हटल्याबरोबर। मी राजबिंडा, माझा सर्ग मजार पाहिजे, हा विनायकराव त्या हमाल आहे। अरे मी हमाली करतोय त्या माझ्या भगवंताची, हमाली करतोय त्या माझ्या मतदारसंघाच्या मतदारांच्या उपकाराची, आणि मी हमाली करतोय तर ह्या माझ्या सहकाराने केलेल्या सहकाऱ्यांच्या प्रेमाची, आणि मी हमाली करत असतो अखंडपणे समाजसेवेचं व्रत घेतलेल्या त्या माझ्या या सर्व कोकण भूमीच्या विकासाची। तर मला हमाल म्हटल्याचं मला दुःख नाही। या जिल्ह्या ह्या तापेडमध्ये 29 लाख रुपये आम्ही राष्ट्रीय पेन्शनच्या योजनेच्या अंतर्गत मंजूर करून दिले। कारणच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी श्रमदानाने विहीर खोदायला सुरुवात केली। 15 वर्ष तापेड गाव डिसेंबर पासून जो पाण्यासाठी वणवण फिरतो तो जून अखेरीपर्यंत पाणी द्या पाणी द्या। 29 लाख रुपये आम्ही सर्वांनी दिलं, पण हे स्वाभिमानची काळजी जाऊन उभी राहतात। खोदायचं नाही आमची जागा। अरे जागा किती हवी तुला? जाशील त्यावेळेला 3 फूट 3 हात आणि त्या ग्रामस्थाला हवे किती हो? 2 फुटाचा एवढा, फक्त 2 फुटाचा चर खोदायचा आहे। त्या 2 फुटाचा चर खोदून 170 घरांना पाणी द्यायचं सोडून काल शिवसेना भाजप सहित जमलेले श्रमदानासाठी जमलेले त्यांना शिवीगाळ करणं आणि पाण्यापासून चापेडवाशांना वंचित ठेवण्याचं पाप जे स्वाभिमानचे लोक करतील। पाणी पाणी तुम्हाला सुद्धा, या जिल्ह्यातला मतदार तुम्हाला सुद्धा पाणी पाजवायचं राहणार नाही या निवडणुकीच्या वेळेला। पूर्वी असं होतं 10 वर्षांनी जनगणना करत असताना अख्ख्या देशातला एकमेव जिल्हा की त्याची लोकसंख्या कमी, पण 10 वर्षानंतर पुन्हा चमत्कार झाला। 1,135,000 मतदार वाढले, त्याच्यामध्ये किमान 55,000 आमचे तरुण तरुणी आहेत, सुशिक्षित, रोजगार, बेरोजगार। त्यामुळे आमच्या डोक्यावर आता एक फार मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे। हे जे स्थिरावणारे नव तरुण, त्यांच्या हाताला रोजगार आम्हाला द्यावा लागणार, त्यांना स्वयंरोजगार द्यावा लागणार, त्यांच्या उपजीविकेचं साधन या ठिकाणी निर्माण करून आम्हाला द्यावं लागणार, आणि ते देण्यासाठी वचनबद्ध आम्ही नक्कीच असणार।